वन्स अगेन वेलकम गाइस, पाच झालं बस झालं या चॅनल मध्ये. काल आपला समुक्त धडा चालू होता, त्यातला 1.1 घेतला होता. आज आपल्याला 1.2 घ्यायचा आहे. 1.2 ची जर रेसिपी सांगायला गेला तर याच्यामध्ये सगळ्यात तिरकस गुणाकाराचे गणित. आणि तिरकस गुणाकार कधी करतो? जेव्हा आपल्याला तीन किमती माहिती असतात, चौथी किंमत काढायची असली तर तिरकस गुणाकार करतो. पण याच्यामध्ये ना आपल्याला प्रत्येकाला रिझल्ट द्यावा लागतोय, प्रमेयला लागतोय, आकृतीनुसार कसं ठरलं जातं बघायला. जर समजा त्रिकोणाच्या बाजूतून रेष गेली, त्रिकोणाचे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय म्हणा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. एवढं जर तुम्हाला आकृत्या समजलं तर उदाहरण सगळं कळू शकतं तुम्हाला. ओके, तीनचे एक एक टाईपचे गणित देतो, बाकीचे तुम्ही सोडू शकता. आता बघा, 1.2 मधलं जर तिसरं गणित बघितलं तुम्ही, ते सोडून दाखवतोय, नीट लक्ष द्या. फक्त जरा माफा कसं लिहितो काय लिहितो थोडस नीट लक्ष द्या. ओके, जर बघा याच्यामध्ये इकडे दिलं एम एम आणि पी, एम एन पी हे आहे तुमचं काय म्हणतो त्रिकोण आहे, आणि हे क्यू एन हे त्याचा लंबदुभाजक आहे. लंबदुभाजक करते त्याला माप लिहितो 7 आणि क्यू पीचं माप काढायचं आपल्याला, म्हणून इथं प्रश्न चिन्ह. ओके, आता आकृतीमध्ये जे काय दिसतंय किंवा पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं ते पहिलं वाक्य लिहा सगळं. त्रिकोण एम एन पी च्या कोण एन चा ओके एन क्यू हा दुभाजक आहे. लक्षात ठेवा, प्रश्नात जे दिलं ना ते सगळं लिहून काढायचं, त्याला म्हणतात पक्ष. तुम्हाला सांगितलं प्रमेय, प्रमेयचे सगळे व्हिडिओ आहे ते नक्की बघा, तुम्हाला सगळं समजेल. ओके, लिहिलं. आता काय करायचं, बाजू कसं घेतो होतं आपल्याला, किती बाजू माहितात, 1, 2, 3 माहिती, चौथा बाजू काढायचं आहे, त्यामुळे काय होणार तिरकस होणार. पण माप कसं बाजू कसं लिहितात ते बघा. आता पहिले लिहितो मी एम एन एम एन छेद पी एम. ओके, एम क्यू एम क्यू छेद क्यू पी. कारण काय, कोण दुभाजकाचे प्रमेय लक्षात ठेवा, ज्याला मार्क असतात, म्हणजे हेच इम्पॉर्टंट असतं गणितामध्ये, ते रिझन भूमितीमध्ये. ओके, मापट होत किती आहे, एम 5, पी एन किती आहे 7, एम क्यू 2.5 आणि क्यू पी किती आहे काढायचं, क्यू पी ला क्यू पी तसंच किती ठेवलंय. आता काय करायचं, तिरकस गुणाकार क्यू पी बरोबर 7 × 2.5 हे राहिले काय ना भागिले 5. आता बघा 5 × 5 = 25 क्यू पी बरोबर 5 × 7 = 35 पॉइंटला पॉइंट द्या, क्यू पी सूत्र आलं तुमचं 3.5. सोपं जाईल ना, फक्त लक्षात ठेवा कोणातून गेलं म्हणून काढलं कोण दुभाजकाचं प्रमेय. आता अजून एक गणित घेतो दुसऱ्या टाईपचं, त्याच्याच मधलं चौथं गणित बघा. चौथ्या गणिताची आकृती बघा, मला सांगा, मी जे तुम्हाला सुरुवातीला तीन आकृत्या दिलतो त्यात कुठली आकृती येते. ओके, आकृती काढतोय बघा, ए बी सी आणि इकडे दिलाय पी क्यू बरोबर, आणि इकडे डिग्री पण दिला आपल्याला, इकडे 60° दिला इकडे 60° दिलाय बरोबर. आणि दाखवा की काय म्हणलं दाखवायला, ए पी छेद पी बी आणि ए क्यू छेद क्यू सी हे आपल्याला दाखवायला सांगितलं. ओके, बघा आता त्रिकोण ए बी सी मध्ये जे काय दिसतंय ते. आता त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिसायला आपल्याला, त्याच्यामध्ये अँगल दिसायला, काय दिसायला, कोण ए पी क्यू एकरूप कोण ए बी सी एकरूप का बरं, कारण दोघांचा माप सेम आहे, तिथे दोघांचा माप 60° थोडस नवीच आठवत असेल तर बघा हे कोण संगत कोण कुठल्या कोणाचे संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल इंग्लिश मध्ये. ओके, आता हे दोन्ही कोण समान तर आठवणी काय होतात, बाजू समान, म्हणजेच बाजू पी क्यू समांतर बाजू बी सी. आणि जेव्हा समांतर बाजू एकरूप असतात तेव्हा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय येत आहे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय म्हणतात, जेव्हा असं छेदिका दोन बिंदू छेदती ना तर तेव्हा उरलेल्या बाजू प्रमाणात विभागल्या जातात. ओके, ए पी
छेद पीबी एक्यू छेद क्यूसी बराबर हेला रीजन का है प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्याला इंग्लिश मध्ये पीपीटी म्हणून म्हटलं जातं ओके अशा पद्धतीने हे प्रूफ होतात सोपं होतात बरं बघा दोन झाले कोण दुभाजकाचं प्रमेय झालं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय झालं आता आपली तिसरी आकृती होती तिसरी आकृतीचं टाइपचं सोडून दाखवतो बघा तुम्हाला तिसऱ्या आकृती संबंधीचं तिसऱ्या आकृती संबंधी बघा दोन गणित आहेत त्याच्यामध्ये पाचवं गणित पण आहे किंवा सातवं गणित पण आहे त्याच्यात आपण काय करू सातवं गणित दाखवतो ओके काय आलं दोन रेषा असतात आणि आपले तीन छेदिक आहेत बघा इकडे तीन समांतर रेषा चालत आणि त्याला दोन छेदिक आहेत नाव बघा बी डी एफ इकडे ए सी ई असं काय दिलं इकडे दिलं आठ इकडे दिलं चार इकडे बारा आणि इकडे एक्स प्रश्नामध्ये आपल्याला एक्स बरोबर किती आणि प्लस काय विचारलं ए ई बरोबर किती असं विचारलं ओके तर प्रश्नामध्ये जे काय दिलं ते बघू आपल्याला काय काय दिलं प्रश्नामध्ये ए बी समांतर डी सी समांतर ई एफ हे दिलं तीन रेषा काय ते समांतर नंतर हे छेद देतात ओके आता समांतर माझं समांतर असल्यामुळे काय करणार जे जे दिलं ते लिहा बी डी छेद डी एफ बरोबर ए सी छेद सी ई बरोबर त्याला काय रिझन द्यायचं तीन समांतर रेषा छेदिका प्रमेय लक्षात ठेवा छेदिका प्रमेय ओके थ्री पॅरलल लाईन ट्रान्सवर असं तुमच्या इंग्लिश मध्ये आहे त्याचं नाव आपण किती ठेवतो का बीडी बरोबर किती दिलं आपल्याला आठ डीई किती दिलंय चार ए सी किती दिलंय बारा ई सी ला ई सी तसंच ओके ई सी ला किंवा सीई म्हणलं तरी चालतंय ओके आता काय करा तिथं सुना का सीई बरोबर चार गुणिले बारा छेद आठ चार एक चार चार गुणी आठ बे एक बे सख बारा ई सी बरोबर उत्तर आलं तुमचं सहा ओके आता अजून एक माप काढायचं काय सांगितलं आपल्याला एई इथं मापायला सहा एई पूर्ण काढायचं एई बरोबर पुन्हा पुन्हा दिले दिसता लागणार ए सी आणि सीई ची ए सी आणि सीई खरा बेरीज ए सी किती आहे बारा सी किती आहे सहा उत्तर किती आहे आपलं अठरा जर तुम्ही बघितलं तर या उदाहरणामध्ये सगळे गणित या व्याख्येत सोप्यात दहावा अकरावा हे प्रमेयवर आहे आणि प्रमेयचा तुम्हाला व्हिडिओ टाकलाय तेवढं बघा आणि हा या व्हिडिओमध्ये किंवा या गणितामध्ये जर तुम्हाला काय गणित आवडत असतील तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा ओके बाय.